नंतर थेट विधान परिषदेच्या सभागृहात जाऊया, तिथे अधिवेशनाचं कामकाज सुरू आहे. जे स्थानिक शेतकरी बांधव आहेत, जे स्थानिक मंडळी आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, या सर्वांच्या भावना जाणून पुढचं मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जाईल. हा प्रकल्प किंवा इतर कोणताही प्रकल्प जनभावनेच्या विरोधात त्यांच्या भावना डावलून किंवा दडपशाहीने कुठलंही काम केलं जाणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील मार्गक्रमण त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भातले निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी दिलेले आहेत. सभापती महोदय, आपण या महामार्गाच्या संदर्भामध्ये ज्या काही भावना व्यक्त केल्या, मला आपल्या या माध्यमातून सभागृहाच्या माहितीकरता सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने 9 मार्च 2023, तुम्ही जे आता 24 उल्लेख केला, हो, पण ते उत्तराची सुरुवात तुम्ही नाही सांगितली. हो, त्या उत्तराच्या सुरुवातीलाच सांगतोय मी. त्या उत्तराच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे 9 मार्च 2023 अर्थसंकल्पीय भाषणामध्येच या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर मग आत्ताच्या घडीला जी काही प्रोसेस संपन्न झालेली आहे, साधारणपणे मोजणीच्या संदर्भातलं कलम 15(4) जे काही असतंय की स्थानिक पातळीवरचे उपविभागीय अधिकारी यांना भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येते आणि मग ती पुढची प्रोसेस चालू होते. तर इथपर्यंत याचं मार्गक्रमण त्या ठिकाणी झालेलं आहे. साधारणपणे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातील 39 तालुक्यातून 372 गावांमधून प्रस्तावित आहे. हो, शिंदे साहेब, मी या संदर्भातलं जे काही भावना आहेत त्या भावना मी सुरुवातीला स्पष्ट केल्या. तुमच्या भावनांचा आदर करणार हे आधी स्पष्ट केलंय मी, परंतु या प्रकल्पाचं महत्व जे तुम्ही काही पार्टले अधोरेखित पण केलंय, परंतु इतरही जे काही त्याचा महत्व आहे, मला वाटतं की साधारणपणे 12 जिल्ह्यातल्या वस्तुस्थिती आहे की 9385 हेक्टर यासाठी लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत, स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद केला जाईल, त्याच्यातनं काही ठिकाणी काही निवेदनांमध्ये ही पण मागणी आहे की हा रस्ता झाला पाहिजे, काही निवेदनांमध्ये ही पण मागणी आहे की याच्यात काही चेंजेस करा, असे चेंजेस केले तर आम्हाला मान्य आहेत, अशी पण निवेदन आहेत. आणि म्हणून स्थानिक पातळीवरच्या सर्वांशी संवाद करूनच पुढे या महामार्गाचं मार्गक्रमण केलं जाईल. शशिकांत शिंदे, केली ही कोल्हापूरच्या असलेल्या जनतेची. कोल्हापूर हा सुपीक असलेला प्रदेश आहे, जिल्हा आहे, आणि तिथल्या शेतकऱ्यांनी अनेक वेळेला आपलं योगदान दिलेलं आहे जमिनी देण्याचं. स्पेसिफिक मध्ये आणि नावं काय सुंदर देतात, समृद्धी मार्ग, शक्तीपीठ मार्ग. नावं बघितल्यानंतर लोकांना अगदी त्या रस्त्याचं इतकं महत्व वाटलं पाहिजे अशा प्रकारचं आहे. फार वर्ध्यापासून, विदर्भापासून गोव्यापर्यंत जाण्यासाठी आपण मार्ग काढताय, त्याला पर्यायी मार्ग आहे. आपला नेहमी नियम आहे, आपण मागच्या वर्षी मला MSRDC ने अगोदर MSRDC फायद्यात आहे का तोट्यात आहे ते सांगावं, आणि मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी बरेच महामार्ग असे हे वेगवेगळ्या राज्यात ते जिल्ह्याला जोडणारे जाहीर केलेले आहेत, अजूनही सुरू झालेलं नाही आहे. म्हणजे मी उदाहरण देतो, सातारा सांगली पासून तो कोल्हापूरला जाणारा एक रस्ता सुद्धा आपण मंजूर केलेला आहे. ह्या सगळ्या महामार्गाला आपण निधी उपलब्ध करून देणारा का, हे पैसे नसताना आपण कशासाठी हे करताय मला कळत नाही. आणि विशेष म्हणजे हे फक्त लोकांची मागणी आहे का, तर लोकांची मागणी नाही आहे असं समजतंय. मग लोकांची मागणी नसताना हे कंत्राट काढण्यासाठी 86,000 कोटी
हे आपण कुठून उपलब्ध करणार आहात? एकतर राज्याचं आपण कर्ज बाजारी झालेला, म्हणजे जे आवश्यक नसेल त्याला प्राधान्य देण्याचा अट्टास कशासाठी? आणि म्हणून आमचा विनंती आहे की हे रद्द करावे अशी मागणी जर बहुमताने असेल, आपण कुठल्याही शेतकऱ्यांची जमीन घेताना आपण त्याला विश्वासात घेतल्याशिवाय जमीन घेणार नाही आणि कुठली कारवाई करणार नाही, हा रूल आहे. एमआयडीसीचा असो किंवा आपला असो. आणि एक एक वेळा त्यांनी रस्त्याला आणि वेगवेगळ्या कामासाठी ती रस्त्याला जमिनी जर दिली असेल तर परत जमीन अक्विजिशन करायचं नाही, असा सुद्धा नियम आहे. मग विरोध होत असताना आमचं स्पेसिफिक उत्तर आपल्याकडून माहिती पाहिजे की एक काम आम्ही रद्द करतोय असं तुम्ही जाहीर करणार आहात का? सभापती महोदय, आपण शिंदे साहेब अगदी आपण खूप कॉन्ट्रॅक्टर वगैरे ह्या लेवल पर्यंत आपण हे विषय नेलेत. आत्ताच्या घडीला याचा अलाइनमेंट, याचं भूसंपादन या स्टेजलाच हा विषय आहे. आणि म्हणून आपण जे काही बोललेले आहात तर त्या बिलकुल याच्या पाठीमागच्या काही भावना नाहीत. आपण यापूर्वीच्या प्रकल्पांच्या संदर्भामध्ये जे काही भावना व्यक्त केल्या तर आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये मुंबई ते नागपूर हा जो काही समृद्धी महामार्ग आपल्या राज्याच्या विकासामध्ये भर घालणारा जो प्रकल्प आणि एक नावलौकिक या प्रकल्पाच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे. आपण जर सभागृहामध्ये बसलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांना जरी आपण विचारणा केली किंबहुना आता मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गावरूनच आपण विमानाच्या तिकीट वगैरे काय वेळेच्या गोष्टी केल्या, परंतु त्याच्यापेक्षाही चांगल्या सुविधा या महामार्गाच्या माध्यमातून मग वेळेची बचत असेल, इंधनाची बचत असेल, हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या या राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे महामार्ग अतिशय महत्वाचे आहेत. आता मान्य आहे काही अपघात समृद्धी महामार्गावरच होतात अशातला भाग नाही, ते तर खेड्यातल्या एखाद्या साध्या रस्त्यावर पण अपघात होतात. अपघात होऊच नये हे आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत.